नमस्कार, मी प्रसन्न डिजिटल मधून आकाश शेलार। आज आपल्यासोबत राजुरी गावचे सुपुत्र आणि सध्या जे अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये काम करत आहेत संतोष सारंगकर, सध्या ते अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत आणि आज अशा व्यक्तिमत्वाशी आपल्याला अनेक विषयांवर गप्पा मारायच्या आहेत। तर सर, आपलं प्रसन्न डिजिटलच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। नमस्कार सर, आपल्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की आपण एका ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहात, विद्यार्थी दशेतून आपण एक चांगला अभियंता झालेला आहात, तर आपलं जे प्राथमिक शिक्षण होतं ते कशा प्रकारचं होतं आणि ते तुम्ही कुठं पूर्ण केलं? मी सर्वात पहिल्यांदा नमस्कार आणि मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो। तर हो, मी पहिली ते 10वी पर्यंत माझं जे काही एज्युकेशन आहे ते राजुरी गावामध्ये झालं आणि नंतर 11वी आणि 12वी मध्ये मी कर्जतला गेलो। कर्जतला माझं दादा पाटील महाविद्यालयामध्ये एज्युकेशन झालं, तिथे सायन्स साईडने। आणि नंतर 12वी नंतर माझा इंजिनिअरिंगला पुण्यामध्ये नंबर लागत होता आणि बारामतीला पण नंबर लागत होता, पण मी बारामतीला गेलो कारण तिथे कॉस्ट ऑफ लिव्हिंग, राहण्याचा, खाण्याचा किंवा सर्व जो काही एज्युकेशनचा जो खर्च आहे तो फार कमी होता, म्हणून बारामतीला गेलो। तिथून मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग केलं आणि पुण्यामध्ये पण चांगल्या एकदम MIT सारख्या कॉलेजमध्ये पण माझा कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग साठी नंबर लागला होता तिथे, परंतु तिथे फीज वगैरे फार होती आणि आपल्या इकडे एज्युकेशन बद्दल किंवा इंजिनिअरिंग बद्दल आपल्याकडे जास्त माहिती नव्हती त्यावेळेस। एवढं कुणी सांगायला वगैरे नव्हतं, आमच्या सारंगकर फॅमिलीमध्ये पण इंजिनिअरिंग वगैरे कुणी केलेलं नव्हतं, त्यामुळे जास्त माहिती नव्हती। तर पुण्याचं एकदम कॉम्प्युटर सायन्स वगैरे सोडून, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सोडून मी 12वीला इंजिनिअरिंग केलं आणि ते इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये केलं। आणि त्याच्यानंतर परत लक्षात आलं की आपण थोडं चुकीच्या साईडने आलो, तर मग नंतर परत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये जाण्याचं ठरवलं आणि मग अमेरिकेमध्ये एज्युकेशन घेण्याचं विचार केला मी। सर्व घरच्यांनी वगैरे, माझे सर्व बंधू जे आहेत ते फार मोठ्या मोठ्या पोझिशन वरती आहेत, ते फार शिकलेले आहेत आणि त्यांना ऑलरेडी थोडी माहिती होती की हायर एज्युकेशन US मध्ये, अमेरिकेमध्ये चांगलं आहे। तर मग तिथून मी चालू केलं की त्याच्यासाठी काय काय करावं लागतं, ते एक्झाम्स वगैरे, नंतर अमेरिकेमध्ये एज्युकेशन घ्यायचं म्हणजे बरंच जवळजवळ 30 ते 40 लाख रुपये खर्च येतो, तर त्या सर्व गोष्टीची तयारी चालू केली। तर मला त्याच्यामध्ये जवळजवळ 2 वर्षे गेले ती पूर्ण तयारी करण्यासाठी, ते एक्झाम्स आणि नंतर बँक्स वगैरे, कारण 30 आणि 40 लाख एवढे आपल्या गावाकडे एवढे कोणाकडे नसतात। घरचे जरी बऱ्यापैकी शिकलेले असतील तरी आमच्याकडे पण एवढे बिलकुलही पैसे नव्हते त्यावेळेस, कारण मोठे सगळे बंधू पण शिकत होते आणि जवळजवळ 4 ते 5 बँकांनी मला ऍक्च्युली एज्युकेशन लोन रिजेक्ट केलं। पण तरी पण हे करून मी US मध्ये आलो 2 वर्षानंतर आणि मग US मध्ये येऊन मी मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स ही डिग्री कम्प्लीट केली। मला वाटतं मी US मध्ये 2008 साली आलो आणि नंतर 2011 साली मी US मध्ये ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर जॉब करायला चालू केलं आणि सध्या मी कॅलिफोर्नियामध्ये आहे, सिलिकॉन व्हॅलीमध्ये, ऍज अ लाईक सिनियर इंजिनियर। असं असा होता सर, मला एक प्रश्न ऍक्च्युली। विचारायचा आहे सर। तुम्ही जे म्हणजे हा हा बोलता की तुम्ही 2008 मध्ये अमेरिकेत गेला तिथं आणि जॉब सुरू केला, परंतु तुम्ही जॉब साठी अमेरिका हाच देश का निवडला? इंडिया म्हणजे तुम्ही इंडियाच्या असताना देखील, म्हणजे त्याच्या मागचं कारण समजेल का? बरोबर। मला ऍक्च्युली मेन म्हणजे मी US मध्ये एज्युकेशन साठी आलेलो, मी मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स, कारण मी इंडियामध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये होतो, तर US मध्ये येऊन
मी मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स कम्प्लीट केलं, म्हणजे आपल्या इकडे कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणतात. तर मेन एज्युकेशन मध्ये आलेलो मी इकडे, आणि एज्युकेशन नंतर मग मी इकडेच, कारण नंतर थोडे दिवस ट्रेनिंग मध्ये दुसऱ्या कंट्रीचा पण वगैरे एक्सपिरियन्स यावं म्हणून मी इकडे जॉब्स वगैरे इकडे चालू केला. इंडियामध्ये पण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये फार जॉब्स आहेत, फार चांगले जॉब्स आहेत, परंतु US एज्युकेशन वरती फार खर्च केलेला असतो, आणि एवढा जो सर्व खर्च आहे तो इंडियामध्ये जॉब करून लगेच रिकव्हर होणं थोडं डिफिकल्ट जातं. त्यामुळे मी US मध्ये लगेच जॉब करण्यासाठी चालू केलं. अच्छा सर, तुम्ही जे अमेरिकेत शिक्षण घेत होतात, तर शिक्षण घेत असताना म्हणजे अनेकांना समस्या येतात, अडचणी येतात, तुम्हालाही आल्या असतील, परंतु तुम्ही या संकटांचा सामना किंवा या समस्यांचा सामना कशा पद्धतीने केला आणि तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली की आपण ही काहीतरी करू शकतो याची? हो, ऍक्च्युली माझ्या ज्या समस्या आहेत त्या एकदम मी जेव्हा ठरवलं US मध्ये यायचं एज्युकेशनसाठी तेव्हापासून चालू झाले. जसं मी म्हटलं की जवळजवळ 5 बँकांनी तिकडे एज्युकेशन लोन माझं रिजेक्ट केलं होतं इंडियामध्ये, कारण ते म्हणायचे की फक्त तुमची शेती आहे पण दुसरं घर नाही, तुमचं कुठे पुण्यासारख्या ठिकाणी घर नाही किंवा मुंबईसारख्या ठिकाणी असं मोठं घर नाही ते त्याच्यावरती लोन देण्यासाठी. तर फारच अशी म्हणजे इंडियाची जी काही हे बँकांची जी काही सिस्टम आहे ती फारच एकदम वाईट वाटण्यासारखी सिच्युएशन होती त्यावेळेस. जो एखादा एज्युकेशनसाठी US मध्ये जात आहे, बॅकग्राऊंड चांगला आहे, परंतु त्याला 5-5 बँका लोन हे करतायत. आणि US मध्ये आल्यावरती पण आता इंडियामध्ये लोनची काय हे नव्हतं, लोन रिजेक्ट झालं होतं, त्यामुळे पैसे तर नव्हतेच इकडे आल्यावरती. अक्षरशः पहिले 1 ते 2 आठवडे तर फार भयानक त्रास झाला, म्हणजे एकदम झोप उडाल्यासारखं झालं होतं. परंतु नंतर इथल्याच जे काही इथले अगोदरचे आपल्याकडचे स्टुडंट्स असतात त्यांनी मला बऱ्यापैकी धीर दिला की इथे पण कॉलेजवरती कॅम्पसवरती पण पार्ट टाइम जॉब करू शकतो, म्हणजे दिवसभर कॉलेज करायचं आणि त्याच्यानंतर आपण जॉब करू शकतो आणि त्या जॉबच्या पैशामधून आपण एज्युकेशन कम्प्लीट करू शकतो. तर ती आलं तेव्हा सर्वात मोठी समस्या होती आणि ते खरं झालं. ऍक्च्युली जेव्हा मी पहिला 1 महिना किंवा 1.5 महिना वगैरे गेला तेव्हा मला ऑन कॅम्पस म्हणजे युनिव्हर्सिटीमध्येच जॉब भेटला. तो ग्रेडिंगचा वगैरे जॉब होता, म्हणजे पेपर वगैरे चेक करणं हे ते, आणि तिथून सुरुवात झाली. आणि पहिले मग 3-4 महिने गेल्यानंतर त्याच्या पुढे मला एकदम रिसर्च असिस्टंटशिप, स्कॉलरशिप वगैरे अशा बऱ्याच गोष्टी भेटत गेल्या. सर, मला अजून एक प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की सध्या अमेरिका हे जगाचं केंद्रच आहे, म्हणजे जगाचं सत्ता केंद्र असेल, व्यापार केंद्र असेल, अर्थ केंद्र असेल, हे अमेरिकाच असतं. आणि आज जगामध्ये कोरोना सारखी महाभयंकर म्हणजे लाट चालू आहे, तर महाभयंकर लाटेमध्ये कोरोनामध्ये सावट त्या पूर्ण जगावरती आहे. तर अशा टायमिंगला किंवा अशा वेळेला अमेरिकेतील जनता कोरोनाचा सामना कसे करते? हो, सध्या तर कंडिशन बरीच बेकार आहे US मध्ये. तर कारण सध्या तिसरी लाट चालू आहे, तिसरी वेव चालू आहे सध्या कोरोनाची. मला वाटतंय नंबर्स पाहिले तर डेली अराउंड मोर दॅन 1.5 ते 2 लाख जवळजवळ कोरोनाचे केसेस पॉझिटिव्ह येतात दररोज. आणि मला वाटतं आता टोटल केसेस मध्ये जवळजवळ 13 मिलियन केसेस, म्हणजे 1.3 करोड केसेस सध्या US मध्ये आहेत टोटल केसेस. आणि टोटल डेथ्स पण भरपूर झाले, जवळजवळ 2.5 लाखाच्या पुढे डेथ झालेले आहेत. म्हणजे फार भयानक गोष्ट आहे ती. परंतु त्याला त्याला काही कारण नाही आहे ऍक्च्युली. पहिली गोष्ट म्हणजे सध्या वातावरण फार थंड आहे इथे, आणि मला वाटते थंड वातावरणामध्ये हा कोरोना व्हायरस जास्त वेळ सस्टेन होतो, जास्त वेळ जिवंत राहतो, ते एक पहिलं कारण. आणि दुसरं म्हणजे आता हे चालू झालं होतं मार्च मध्ये आणि आता फार दिवस झाले लोक घरामध्येच बसून होते, त्यामुळे आता सगळे लोक बाहेर पडायला लागलेत. सगळे लोक त्यांच्या फ्रेंड्सला भेटतात, इकडे एकमेकांच्या घरी वगैरे जातात,
त्यामुळे पण जास्त वाढायला लागले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टेस्टिंग फार वाढले, कारण स्टार्टिंगला टेस्टिंग वगैरे करोना टेस्टिंग वगैरे फार कमी होतं, पण आता टेस्टिंग वगैरे फार भयानक टेस्टिंग वाढले. जरी थोडं जरी डोकं दुखलं किंवा थोडं कधी थोडाफार ताप वगैरे आला तर लगेच डॉक्टर लोक टेस्ट करण्यासाठी बोलवतात. माझी पण 2 आठवड्यापूर्वी टेस्ट त्यांनी घेतलेली, थोडं डोकं वगैरे दुखत होतं ते म्हणे लगेच टेस्ट वगैरे करायला या. म्हणजे असं टेस्टिंग वगैरे फार आहे. तर सध्या तरी आणखी बरेच लोक फ्रस्ट्रेटेड आहेत, बरेच लोक म्हणजे त्यांना लिमिटेशन आहेच, सगळ्या एकदम पब्लिक प्लेसेसला जाऊ शकत नाहीत, एकदम फ्लाय करून दुसरीकडे लांब वगैरे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे लोक थोडे फ्रस्ट्रेटेड आहेत. परंतु मला वाटते लास्ट 1-2 आठवड्यामध्येच वॅक्सिनची चांगली गुड न्यूज आलेली आहे. मला वाटते 2 कंपन्या फायझर आणि मॉडर्ना म्हणून 2 कंपन्या त्यांचं FDA अप्रुव्हल साठी त्यांचं वॅक्सिन जात आहे आता. तर मला वाटतं 1-2 आठवड्यामध्ये ते वॅक्सिन FDA अप्रुव्हल येईल आणि ते लोक लगेच वॅक्सिन पण डिलिव्हर करायला चालू करणार आहेत. सर अजून एक असा प्रश्न आहे त्याला जोडूनच, की भारतामध्ये एक असा वर्ग आहे की जो कोरोनाला म्हणतो की नाही हे एक जागतिक फ्रॉड आहे किंवा जागतिक मेडिकल फ्रॉड आहे, तर अशा वर्गासाठी आपण काय सांगाल की ते कोरोनाला सिरियसली घेत नाहीत आणि त्याच्यामुळे संख्या पण वाढत चाललेली रुग्णांची. हा, जोपर्यंत स्वतःला होत नाही किंवा आपल्या फॅमिलीमध्ये किंवा जवळच्यांना कोणाला त्याचा इम्पॅक्ट होत नाही तोपर्यंत दिस इज लाईक इमॅजिनरी, म्हणजे फक्त ऐकल्यासारखंच आहे. आणि तसं वाटणं काही लोकांना साहजिक आहे, पण थोडं त्यांनी पण थोडा धीर धरला पाहिजे आणि थोडा विश्वास ठेवायला पाहिजे लोकांनी की एवढ्या डेथ्स होत आहेत तर त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तर लोकांनी जरी त्यांचा विश्वास बसत नसेल तरी बरेच लोक मरत आहेत, त्यामुळे त्या लोकांनी जास्त बाहेर फिरू नये, त्या लोकांनी मला वाटते घरी राहण्याचा प्रयत्न करावा. जर इमर्जन्सी वगैरे काही असेल किंवा फार एसेन्शियल असेल तरच लोकांनी बाहेर जावं, आणि बाहेर गेलं तरी पण मास्क वापरावं आणि घरी पण आपले काळजी करावी. जे काही CDC किंवा जे काही म्हणजे हेल्थ केअर चे एक्सपर्ट्स असतात ते लोक सांगतात की सतत हात धुवा, शिंकताना वगैरे जेव्हा तुम्ही शिंकता स्नीज करता तेव्हा हातामध्ये स्नीज करू नका, असं जे सांगतात त्या गोष्टी लोकांनी पाळाव्यात असं असं मला वाटतं. आम्ही पण इथे एकदम जवळच्या याच्यामध्ये कुणाला झालं नाही, पण आम्ही पण बाहेर जात नाही. कधी जरी फार गरज पडली बाहेर जाण्याची तर पूर्ण मास्क वगैरे लावून जातो. अशा गोष्टी आम्ही पण पाळतो. हा सर, अजून एक म्हणजे तुम्हाला विचारावं वाटतं की सध्या म्हणजे अमेरिकेमध्ये इलेक्शन झालं, हे राजकीय प्रश्न आहे सर, तुम्ही अमेरिकेत आहात आणि तुम्हाला भारताची देखील राजकीय परिस्थिती माहित आहे, तर बिहारमध्ये आणि अमेरिकेत सध्या इलेक्शन होऊन गेल्या, तर या इलेक्शन मध्ये म्हणजे तुम्हाला एक मतदारांमध्ये फरक काय वाटतो आणि साम्य काय वाटतं की तिथल्या मतदारांमध्ये हा फरक आहे आपल्या आणि त्यांच्यामध्ये आणि साम्य हे आहे याच्याबद्दल आपण काय सांगाल? मला वाटतं इथे जे म्हणजे मला जास्त पॉलिटिक्स मध्ये मी जास्त हे नाहीये, पण तरी माझं हे करतं की इथलं जे पॉलिटिक्स आहे इथे इथे जे जेव्हा लोक मतदान करतात तेव्हा ते त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेट साठी मतदान करतात. आता इलेक्शन साठी प्रेसिडेन्शियल इलेक्शन साठी जो बायडन म्हणून उभा होते आणि दुसरे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जे एक्झिस्टिंग प्रेसिडेंट होते. तर जेव्हा लोक मतदान करतात पर्टिक्युलर कॅन्डिडेट साठी, फॉर एक्झाम्पल जो बायडन, त्यांच्यासाठी जेव्हा मतदान करतात तेव्हा ते त्या पर्सनच्या क्वालिटीज बघतात की हे काय करू शकतात, देशासाठी काय करू शकतात, देश पुढे नेण्यासाठी ह्यांची जास्त मदत होईल का, इकॉनॉमी वगैरे इम्प्रूव्ह होईल का, कोरोना व्हायरस जो आहे तो कंट्रोलमध्ये हा कॅन्डिडेट आणू शकेल का, असं लोक विचार करतात आणि त्या कॅन्डिडेटला मतदान करतात. आणि मला वाटलं आपल्या इंडियामध्ये जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा कुणाला तरी दुसरं कुणाला तरी पाडण्यासाठी
मतदान करतो, म्हणजे तो फार चांगला माणूस नाहीये, त्याने हे केलं, तो आपल्याला मदत करत नाही, आणि कसं तरी करून त्या दुसऱ्या माणसाला पाडा, काहीतरी मनामध्ये कधी कधी हे पण असतं, राग असतो, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अशामुळे बऱ्याच ठिकाणी मतदान होतं, पर्टिक्युलरली बिहार वगैरे तशा ठिकाणी, असं वाटतं मला. तर आता तुम्ही एक यशस्वी व्यक्तिमत्व आहात आणि तुमचा आदर्श हे गावातील असतील किंवा करमाळा तालुक्यातील असतील, हे युवक घेत असतात, तर अशा युवकांसाठी आपण काय सल्ला द्याल की त्यांनी त्यांच्या करिअरसाठी किंवा त्यांच्या त्यांनी फ्युचरसाठी काय काय म्हणजे काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काय प्लॅन केला पाहिजेत? हा, पर्टिक्युलरली एज्युकेशन साठी जे स्टुडंट्स आहेत त्यांनी मला वाटते आपल्या इकडे बरंच असं होतं की ते पॅरेंट्स आपल्या इकडे त्यांच्या पोरांवरती इनडायरेक्टली फोर्स केल्यासारखं हे करतात की तू फक्त मेडिकलला जायला हवं किंवा तू डॉक्टर डॉक्टरच बन, किंवा आपल्या शेजारचा जो मुलगा असा आहे तर तू तू पण असंच कर, त्याच्यावरून तुला पैसे मिळतील, किंवा असं असं आपल्या इकडे पॅरेंट्स वगैरे सांगतात, किंवा आपलं कुणी थोडं रिलेटिव्ह आहे ते थोडं असं फोर्स केल्यासारखं हे करतात. मी बऱ्याच केसेस पण पाहिल्यात आमच्या रिलेटिव्ह मध्ये किंवा अशा याच्यामध्ये की ते त्यांच्या मुलांना एकदम फोर्स करून तू मेडिकलला जा किंवा तू इंजिनिअरिंगला जा, असं असं पाहिलंय. तर मला वाटते जे स्टुडंट्स असतील किंवा विद्यार्थी आहेत त्यांनी मला वाटते स्वतः विचार करावा की त्यांना काय आवडतं, त्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे, आणि त्याच्यानुसार त्यांनी स्वतः थोडी पावलं उचलली पाहिजेत. उगा दुसऱ्याचं ऐकून, पॅरेंट्स आहेत वगैरे त्यांचं ऐकून या एका पर्टिक्युलर क्षेत्रात जाण्यापेक्षा त्यांनी स्वतःनी स्वतः विचार केला पाहिजे, माहिती काढली पाहिजे, आणि ज्या पण क्षेत्रामध्ये ते जातील त्या क्षेत्रामध्ये त्यांनी पूर्ण एकदम 100% स्वतःला झोकून देऊन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सक्सेस मिळालं पाहिजे, असं असं वाटतं मला. सर म्हणजे अमेरिकेतील जे लोक असतात तर त्यांचं भारताबद्दल मत काय, म्हणजे भारत देशाबद्दल त्यांचं मत काय असतं? भारताबद्दल फार बऱ्याच लोकांचं चांगलं मत आहे. आपले इंडियन लोक फार मॅथमॅटिक्स मध्ये वगैरे चांगले हुशार लोक आहेत फार, कारण जे काही सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे ते मोस्ट ऑफ द पीपल ते आपले इंडियन आहेत. आणि इवन मेडिकल फील्ड मध्ये पण इथे जे आहे ते बरेच लोक आपले इंडियामधले आहेत, तर फार हुशार लोक आहेत आपल्या इंडियामध्ये. या लोकांना पण तसंच वाटतं कारण बऱ्याच कंपन्यांमध्ये इथे इंडियन्स फार आहेत, म्हणजे त्यांनी बराच विचार केलेला आहे की यांना असं का घ्यायचं वगैरे. आणि दुसरं म्हणजे मॅन पॉवर आपल्याकडे फार आहे, आणि फार एज्युकेटेड लोक पण फार आहेत. आता इथं मी बरेच लोक पाहतो एकदम हायर एज्युकेशनला वगैरे जात नाहीत तिथे बरेच लोक, म्हणजे मास्टर्स किंवा एकदम MBA वगैरे, MS किंवा MBA वगैरे तसे इथले जे लोक आहेत ते एवढे जास्त शिकत नाहीत, पण आपल्या इकडे तसे फार शिकलेले लोक आहेत. मास्टर्स म्हणजे कम्प्युटर सायन्समध्ये केलेले किंवा डिग्री घेतलेले इवन इंजिनिअरिंगचे वगैरे लोक, भरपूर हुशार लोक आहेत आपल्या इकडे, असं त्या लोकांच्या पण ह्याच्यातून जाणार येतं. आणि दुसरं म्हणजे हार्ड वर्किंग, ऍक्च्युली आपले इंडियन लोक म्हणजे फार हार्ड वर्किंग असतात, फार काम करणारे लोक असतात. इवन आता कंपन्यांमध्ये बघतो जेव्हा इंडियन लोक टीम मध्ये असतात तेव्हा ते एकदम 24 तास कधी पण काम करण्यासाठी एकदम एक्साइटेड असतात, तयार असतात कधी पण काम करण्यासाठी. पण इथले बऱ्याच ठिकाणचे लोक संध्याकाळचे 5 वाजले की त्याच्यानंतर त्यांना काम करायचं नसतंय, म्हणजे एकदम ठरलेला टाइम असतो त्यांचा, त्याच टायमामध्ये फक्त असं काम करणं वगैरे. पण आपले जे काय इंडियन लोक असतात ते कधी पण काम करायला तयार असतात, म्हणजे फार हार्ड वर्किंग लोक आहेत आपले, असं बऱ्याच जणांच्या म्हणजे बोलण्यातून येतं ऍक्च्युली, म्हणजे समजून येतं.
अच्छा सर, तुम्ही भारतामध्ये म्हणजे असं सुट्टीच्या वेळेस किंवा येत असाल की भारतामध्ये आपला दिवस म्हणजे तुम्ही भारतामध्ये देखील आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत असाल की हो म्हणजे हो भारतामध्ये येऊन तिथे पॅरेंट्स बरोबर किंवा रिलेटिव्ह बरोबर टाइम स्पेंड करणं म्हणजे मी ऑलमोस्ट जवळजवळ एक वर्षातून एकदा तरी येतो. आता या करोनामुळे येता आलं नाही एवढ्यामध्ये, पण वर्षातून एखादी चक्कर तरी असते इंडियामध्ये. आणि तेव्हा या सर्वांबरोबर टाइम स्पेंड करायला म्हणजे एकदम फुल फार मोठी वॅकेशन असते ती, म्हणजे फार एन्जॉय फार फार छान वाटतं इंडियामध्ये वगैरे येऊन. सर आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो की तुमचं जे म्हणजे गाव आहे तर त्या गावातल्या लोकांशी तुम्ही संपर्क साधता का? आणि अजून एक ह्यालाच जोडून प्रश्न असा आहे माझा की तुम्ही पुढील काळामध्ये आपल्या गावाच्या विकासासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना करू शकता किंवा काय काय उपक्रम राबवणार? हो रिसेंटली मला वाटते 5-6 महिन्यांपूर्वीच मला एका ग्रुपमध्ये ऍड केलं होतं. मला वाटते आर फॉर राजुरी म्हणून असं एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि त्याच्यावरती आम्ही भरपूर विषयांवरती ऍक्च्युली चर्चा केली. तर त्या ग्रुप थ्रूच आम्ही सगळेजण, त्याच्यामध्ये सर्वजण आहेत त्या ग्रुपमध्ये, गावातले बरेच लोक आहेत. मला वाटते 60 ते 70 जणांचा ग्रुप आहे तो. आणि त्या ग्रुप थ्रूज मला वाटतं एक आपण शाळेवरती एक मोठी लायब्ररी पण चालू करणार आहोत आता थोड्या दिवसामध्ये. त्याचे बुक्स वगैरे सर्व काही आणून ठेवलेत. आणि लायब्ररी ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे बुक्स हे सर्वात मोठं नॉलेज आहे ऍक्च्युली बुक्स मधून पोरांना. आणि ती पण शाळेवरती चालू करणार आहोत आपण. आणि बुक्स मधून पोरांना भरपूर काय शिकायला मिळेल, जे मगाशी जे काय म्हटलं की पोरांनी स्वतःहून विचार केला पाहिजे त्यांना काय बनायचे आणि त्याच्यानुसार त्यांनी पावलं उचलली जाईल, तर ते बुक्स मध्ये भरपूर त्यांना शिकायला मिळेल. आणि त्यांना त्याच्या थ्रू आयडिया येतील की त्यांनी पण आयुष्यामध्ये म्हणजे दुसरे लोक काय करतात, कारण ते बुक्स म्हणजे भरपूर त्या त्या फील्ड मधल्या एक्सपर्ट लोकांनी लिहिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल APJ अब्दुल कलाम वगैरे, त्यांची त्यांची जी बायोग्राफी आहे. नंतर आपले काय नाव त्यांचं, मला वाटतं IPS अधिकारी आहेत ते पुण्यामधले, नांगरे पाटील वगैरे, विश्वास नांगरे पाटील त्यांचं बुक मन में है विश्वास असं त्यांचं बुक. अशा थ्रू असे बुक्स जर पोरांनी वाचायला चालू केलं तर त्यांना फार प्रेरणा मिळेल त्यांना. आणि त्याच्या थ्रू लोक स्टुडंट्सला आयडिया येतील फार, की प्रोत्साहन मिळेल त्यांना की आपणही असं काहीतरी करायला हवं. ती पहिली गोष्ट लायब्ररी. आणि दुसऱ्या पण बाकी भरपूर गोष्टी आहेत. आम्ही इवन मराठी शाळेमध्ये पोरांना न्यूट्रिशन वगैरे व्यवस्थित भेटतं का, त्यांना जेवणामधून काय काय जेवण वगैरे दिलं जातं हे पण डिस्कस केलं. नंतर हायस्कूलमध्ये सेमिनार्स ठेवू शकतो का आपण, म्हणजे जे काय एक्सपर्ट्स आहेत प्रत्येक फील्डमध्ये किंवा आपल्या गावातले जे बाहेर गेलेले लोक आहेत, इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, हे लोकांना आपण बोलवून तिथे तिथे त्यांना सेमिनार द्यायला लावू शकतो का. त्याच्या थ्रू स्टुडंट्सला किंवा पोरांना माहिती मिळेल की वेगवेगळ्या फील्ड मधलं. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती आम्ही डिस्कस केल्या. आणखीन बऱ्याच गोष्टी करायच्यात पुढे, पण हा सर तुमच्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. अजून एक तुम्हाला विचारायचं की सर म्हणजे तिकडे दिवस इकडे रात्र किंवा इकडे रात्र असते त्यावेळेस तिकडे दिवस असतो, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या फॅमिलीला असाल किंवा तुमच्या भारतातील मित्रांना असाल तर म्हणजे कॉन्टॅक्ट कशा प्रकारे करता किंवा त्याचे माध्यम काय आहे? हा तर मोस्टली संध्याकाळी हा इकडे इकडे राहून तोच एक थोडासा हे आहे की दिवसा कधी पण कॉल करू शकत नाही कारण इथला दिवस म्हणजे तिकडे रात्र असते. तर संध्याकाळी आणि सकाळी या दोन टायमाला वेळ भेटतो, कारण इथं जेव्हा संध्याकाळ असते फॉर एक्झाम्पल आता मला वाटते 7:30-8 वाजले आता, तर तिथे तिथे सकाळ झाली आहे. तर असे संध्याकाळी वगैरे कॉल करतो. आता गावाकडे माझे पॅरेंट्स आहेत, आई वडील आहेत, त्यांना स्मार्टफोन वगैरे वापरता येत नाही त्यांना,
तर ते व्हॉट्सअप वगैरे ते वापरू शकत नाहीत, मग त्यांना आपलं फोनवरतीच त्यांच्या डायरेक्ट फोन करावं लागतं. पण बाकीचे जे आहेत सगळे बंधू वगैरे किंवा फ्रेंड्स जे काय आहेत ते व्हॉट्सअप वरती वगैरे असतात, तर त्यांना डायरेक्ट व्हॉट्सअप कॉल वगैरे होतो बऱ्यापैकी. अच्छा सर, तुम्ही आमच्या चॅनल मध्ये आलात, आपला तुमचा वेळ आम्हाला दिलात आणि खूप साऱ्या विषयांवर व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन केलं, गप्पा मारल्या, त्याबद्दल मी प्रसन्न डिजिटलचा प्रतिनिधी म्हणून आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्स.